नमस्कार, ब्युटी स्टुडिओ मराठीमध्ये पुन्हा एकदा स्वागत. तर जेव्हा पण आपण मेकअप करतो तेव्हा सगळ्यात आधी आपला जो मेकअप ब्रश असतो तो साफ ठेवणं खूप गरजेचं असतं. जेव्हा पण तुम्ही पार्लरमध्ये जाता किंवा मेकअप करायला जाता तेव्हा त्यांचे जे ब्रश असतात ते साफ आहेत का बघा. दुसऱ्याचा ब्रश कधीही स्वतःला वापरून घेऊ नका, कारण मेकअप ब्रश जर साफ नसतील तर तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकेल. किंवा जर त्यांनी दुसऱ्या क्लायंटला मेकअप ब्रश वापरला असेल आणि तो जर तुम्हाला वापरला तर तुम्हाला पिंपल्स येऊ शकतात. त्यामुळे बेस्ट वे की जर तुम्ही मेकअप ब्रश वापरत असाल तर त्याला व्यवस्थितपणे साफ करणं खूप गरजेचं असतं, नाहीतर बॅक्टेरियल इन्फेक्शन खूप होतात आणि आपली स्किन देखील खराब होते. मेकअप ब्रश मेकअप बेस पण इतका चांगला येत नाही जर तुमचा मेकअप ब्रश साफ नसेल तर. मेकअप ब्रशची काळजी कशी घ्यायची आणि घरच्या घरी तुम्ही मेकअप ब्रश कसं साफ करू शकता ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर मग हा मेकअप ब्रशचा व्हिडिओ आपण चालू करूया. जर तुम्ही मेकअप ब्रश हा रोज वापरत असाल, म्हणजे जर तुम्ही मेकअप आर्टिस्ट असाल किंवा जर तुम्ही रोज कॉम्पॅक्ट लावताय, रोज फाउंडेशन लावताय एका मेकअप ब्रशनी, तर तुम्ही कमीत कमी 10 दिवसानंतर तरी मेकअप ब्रश वापरला पाहिजे जर तुम्ही फक्त स्वतःवर मेकअप ब्रश वापरत असाल तर. तर आजकाल मेकअप ब्रश साफ करण्यासाठी ना खूप जास्त मार्केटमध्ये प्रोडक्ट आलेत, पण घरच्या घरी जर तुम्हाला मेकअप ब्रश साफ करायचा असेल तर तुम्ही बेबी शॅम्पूने देखील तुमचा मेकअप ब्रश साफ करू शकता. बेबी शॅम्पू ना एकदम जेंटल असतो, त्यामुळे मेकअप ब्रशचे हे जे ब्रिसल्स असतात त्यांना एकदम सॉफ्ट शॅम्पू लागतो. जर आपण आपला शॅम्पू वापरला तर आपला थोडासा हार्ड जातो आणि हे ब्रिसल्स लवकर खराब होऊ शकतात. त्यामुळे जर तुम्ही बेबी शॅम्पू वापरला तर बेस्ट, पण बेबी शॅम्पू नसेल तर तुम्ही तुमचा शॅम्पू देखील वापरू शकता. ह्याच्यासाठी पण कोणता डँड्रफचा वगैरे शॅम्पू वापरू नका, जेंटल ॲलोवेरा मॉइश्चरायझिंग शॅम्पू तुम्ही ह्याच्यासाठी वापरू शकता. मार्केटमध्ये आजकाल मेकअप ब्रश क्लीनर पण मिळतो, पण जर तुम्ही मेकअप आर्टिस्ट असाल तरच तुम्ही मेकअप ब्रश क्लीनर घ्या, नाहीतर मेकअप ब्रश क्लीनरची काहीच गरज नाही आहे. रोज तुम्ही जरी तुम्ही घरी एक ब्रश वापरत असाल तर एक ब्रश तुम्ही कशाने पण वॉश करू शकता, तुम्हाला मेकअप ब्रश क्लीनरची काहीच गरज नाही आहे. हा पण जर तुम्ही मेकअप आर्टिस्ट असाल, मेकअप करत असाल, तुमच्याकडे खूप जास्त ब्रशेस आहेत तर तुम्ही हे मेकअप ब्रश क्लीनर वापरू शकता. टेक्स्चर क्लिनिंग मॅट्स पण आलेले आहेत. तर टेक्स्चर क्लिनिंग मॅट्स म्हणजे काय, ह्या मॅटवर तुम्हाला एक ड्रॉप शॅम्पू टाकायचा आहे आणि त्या मॅटवर तुम्ही ब्रश राऊंड राऊंड करून साफ करू शकता. तर हे मॅट्स देखील मेकअप आर्टिस्टना युजफुल आहेत, कारण ह्याच्यावर लगेच ब्रश झटपट साफ होतात, कारण ते जे मॅट्स असतात त्याच्यामध्ये क्लिनिंग असं ब्रिसल्स असतात जे आपल्या ब्रशला व्यवस्थितपणे साफ करतात. पण जर तुमच्याकडे जास्त ब्रश असतील, जर तुम्ही मेकअप आर्टिस्ट असाल, तेव्हाच तुम्ही हे टेक्स्चर क्लिनिंग मॅट्स वापरू शकता. घरी टेक्स्चर क्लिनिंग मॅट्सची काहीच गरज नाही आहे. आता तुम्ही घरच्या घरी हे ब्रश कसे साफ करू शकता, तर तुम्हाला थोडंसं गरम पाणी घ्यायचं आहे आणि गरम पाण्यामध्ये तुम्हाला पहिलं ब्रश बुडवायचं आहे आणि हे जे ब्रिसल्स असतात ह्यांना सॉफ्ट करायचं आहे आणि गरम पाण्यामध्ये जो काही मेकअप पहिला निघतो तो तुम्हाला व्यवस्थितपणे काढून घ्यायचा आहे. नंतर तुमच्या हातावर तुम्हाला एकतर बेबी शॅम्पू, नाहीतर तुमचा जो काही नॉर्मल जेंट शॅम्पू असेल तो 1-2 ड्रॉप्स घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा ओला ब्रश गरम पाण्यातला तुम्हाला तुमच्या हातावर फिरवायचा आहे आणि जो काय राहिलेला मेकअप असेल तो तुमच्या हातावर काढायचा आहे. तुम्ही हे जे एजेस असतात यांना पण कॉन्सन्ट्रेट करा, नुसतं हे साफ करायचं नाही आहे, तुम्हाला हे देखील साफ करायचं आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्या वेजनी तुमचा हा ब्रश साफ करू शकता. हे साफ झाल्यानंतर तुम्ही तुमचे ब्रशमधलं जे काही मेकअप असेल ते काढून टाका आणि 3 ते 4 वेळा तुम्ही पाण्याने ब्रशला चांगलं वॉश करा. 3 ते 4 वेळा का, कारण बरेच जण मेकअप खूप जास्त टाईट झालेला असतो, आतमध्ये खूप जास्त जाऊन बसलेला असतो, त्यामुळे 3 ते 4 वेळा पाण्याने धुवायची खूप गरज असते ब्रशेसना. जोपर्यंत तुमचा ब्रश तुम्हाला एकदम क्लीन दिसत नाही तोपर्यंत तुम्हाला पाण्याखाली त्याला व्यवस्थित वॉश करायचं आहे. वॉश झाल्यानंतर तुम्ही टॉवेलने सगळं पाणी ह्यातलं काढून टाकायचं आहे. नंतर टिश्यू पेपरवर तुम्ही 6 ते 12 तास, ज्यादा तर तुम्ही 12 तास ठेवलेलं चांगलं, 12 तास तुम्हाला ह्याला चांगलं ड्राय करायचं आहे. कधीही पूर्ण ड्राय झाल्याशिवाय मेकअप ब्रश आत ठेवू नका. जरी तुम्ही आत ठेवताय तर मेकअप ब्रश होल्डरमध्ये हा ब्रश असा गेला पाहिजे, म्हणजे जसे करून जर हे ब्रिसल्स ओले असतील तर ते ऑटोमॅटिकली ड्राय होतील, पण जर तुम्ही असं वगैरे ठेवला तर हे ब्रिसल्स ड्राय होणार नाहीत आणि ह्यामध्ये बॅक्टेरिया होऊ शकतात, कारण त्याला म्हणून त्याला कम्प्लिटली ड्राय करा. उन्हाळ्याच्या सीझनमध्ये स्पेशली जर तुम्ही हे थोड्याशा जरी उन्हात ठेवलं तर ब्रश खूप लगेचच साफ होतात, ड्राय होतात आणि उन्हामुळे ना नॅचरली ह्यांच्यामध्ये जे काय बॅक्टेरिया असतात ते निघून जातात.
त्यामुळे ही पण टेक्निक तुम्ही वापरू शकता की ह्यांना चांगलं वॉश करून थोडंसं जरी उन्हात ठेवलं तर तुमचे ब्रश एकदम एअर ड्राय होतील आणि यामध्ये बॅक्टेरिया राहणार नाही. तर हा होता माझा व्हिडिओ ब्रश क्लिनिंगचा. जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, बाय.